नमस्कार, मी उद्धव वाघ. MIDC कामगार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. आजचा आपला विषय जे काही ऑनलाईन ॲप आहे, जसे की जंगली रम्मी, आईस, ज्या काही ऑनलाईन ॲपवर जे पत्ते किंवा गेम खेळले जातात त्याबद्दल आजचा माझा व्हिडिओ. तर आज रोजी प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये किंवा टी व्हीवर एकच ॲड येत आहे, ती म्हणजे जंगली रम्मी. आणि आपण ज्यांना आदर्श मानत आलेलो आहे, ज्यांना पद्मश्री, भारतरत्न असे कितीतरी पुरस्कार, आणि ज्यांना आपला आपण हिरो म्हणून मानत आलेले आहे, ते म्हणजे अजय देवगण, आमिर खान, शाहरुख खान, असे कितीतरी मोठाले स्टार आहे जे की या पत्त्यावरचा जो काही गेम आहे तर त्याबद्दल ते ॲड करत आहे. पैसा हा प्रत्येकाला हवा. प्रत्येकाला असं वाटतं की 2, 4 किंवा 10 दिवसात श्रीमंत व्हायचं. तर व्हायला पण पाहिजे, कारण आज रोजी पैसा सर्वस्व आहे. पैसा असेल तर आपण हवं ते घेऊ शकतो, आणि जो काही आपण आहे तर एन्जॉय पण करू शकतो. तर सुरुवात कशी होते जंगले रम्मी किंवा जे काही ऑनलाईन गेम आहे तर ते खेळणाऱ्यांची? तर प्रत्येक जण मोबाईल यूज करत असल्यामुळे प्रत्येकाला आज रोजी तुम्हाला युअर अकाउंट क्रेडिटेड 8,000 रुपी फॉर जंगली रम्मी अकाउंट. तर ते आपल्याला 8 किंवा 10 हजार रुपये आपल्या अकाउंटवर क्रेडिट करत असतात. आणि हा जो काही ऑनलाईन सट्टा आहे तर हा प्रत्येक जण किंवा जे कोणी नादिक आहे तर ते ऑनलाईनमध्ये येण्याचा प्रयत्न करत असतात. ज्यावेळी ते लोक आपल्या मोबाईलमध्ये ते ॲप इन्स्टॉल करत असतात तर त्यांना असं वाटत असतं की आज न उद्या आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या अकाउंटमध्ये पैसा हा येणारच आहे. तर त्यांची सुरुवात होती. तर हा जो गेम आहे तर कोण कोण खेळतात? या गेममध्ये सगळ्यात जास्त लोक म्हणजे हाय लेवल जे कोणी शिकलेले आहेत तर हा गेम हा खेळत असतात. यामध्ये डॉक्टर, इंजिनियर, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले, त्यानंतर महिला वर्ग पण यामध्ये सक्रिय आहे. तर जंगली रम्मी खेळल्यामुळे काय काय नुकसान झालेले आहे, जसं की औरंगाबादमध्ये एका विद्यार्थ्याने सुसाईड केलेलं आहे. त्याची पार्श्वभूमी अशी की त्याने अगोदर आपल्या अकाउंटमध्ये जे काही पैसे होते 40-50 हजार रुपये ते गमवले या ऑनलाईन गेममध्ये. त्यानंतर मित्राकडून क्रेडिट कार्ड आणि बँकमधून लोन काढून त्यांनी आपली जी काही खेळण्याची आवड आहे तर ती शेवटपर्यंत नेली. आणि नंतर पैशासाठी नातेवाईकाचे फोन, मित्राचे फोन, प्रचंड प्रेशर निर्माण झाल्यानंतर पैसे कुठून द्यायचे? तर असा तो पूर्णपणे लॉस झाला आणि नंतर त्यांनी सुसाईड केलेली आहे. हा जो काही ऑनलाईन गेम आहे तर या तामिळनाडू सरकारने यावर पूर्णपणे बंदी घातलेली आहे. तर त्याबद्दल आपण मी तामिळनाडू सरकारचे आभार मानतो. असे कितीतरी केसेस आहे की या ऑनलाईन प्रकारचे जे काही गेम आहे, जे काही सट्टा खेळला जातो, तर यामुळे
कितीतरी लोकांनी आपले प्राण गमावले आहे, पण हिरो लोक या गेमची जाहिरात करत असल्यामुळे आणि याची एक मार्केटिंग होत असल्यामुळे आज रोजी यावर कोणीही लक्ष द्यायला तयार नाही। तर अशीच एक केस तामिळनाडूमध्ये झालेली आहे। एक शिक्षिका तिचा चांगल्या प्रकारे एक शिक्षिका तामिळनाडूमधले जिने श्रीमंत होण्यासाठी हे असंच एक ॲप्लिकेशन डाउनलोड केलं होतं। तर ते शिक्षिका होती, सगळं काही व्यवस्थित चालू होतं, परंतु तिने हे ॲप डाउनलोड केले, त्यानंतर तिने आपल्या जे काही ज्वेलरी होते तर ती ज्वेलरी गहाण ठेवून पैसे घेतले, त्यानंतर बहिणीचे जे काही ज्वेलरी होती ते पण बँकमध्ये ठेवून पैसे घेतले, त्यानंतर नातेवाईकाकडून पैसे घेऊन तिने असे करून 10 ते 20 लाख रुपये ती लॉस गेलेली होती। प्रचंड मानसिक तणाव आणि कितीतरी प्रेशरमुळे तिने आत्महत्या केली। त्यानंतर असंच एक हैदराबादमधला IT इंजिनियर, वर्षाला त्याला जवळपास 36 लाख रुपये पॅकेज होतं, परंतु या गेमच्या व्यसनामुळे त्याला पण आपला जीव गमवावा लागला आहे। अशा कितीतरी केसेस आहे भारतामध्ये जे की ऑनलाईन गेममुळे आपल्याला आपले प्राण गमवावे लागत आहे। तर आपल्याला अशी एक विनंती करायला पाहिजे, जे काही हिरो लोक आहेत तर ते जाहिरात करत असतात, परंतु त्यांनी असं पण सांगायला पाहिजे जर तुम्ही लॉस जर झाले तर तुम्हाला तुमचा जीव पण गमवा लागू शकतो, असं त्यांनी जाहीररित्या आपल्याला कळवायला पाहिजे, जेणेकरून या नंतर गरीब लोकांचे जीव किंवा त्यांना आर्थिक भार सहन करावा लागणार नाही आणि आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे ते जगू शकतात। जरा माझा जर व्हिडिओ जर आवडला आपल्याला तर लाईक सबस्क्राईबर आणि कमेंट करून कळवा। धन्यवाद।